नमस्कार मित्रांनो, वेलकम टू लक्ष्मीपुत्र ब्लॉग्स। मित्रांनो, आज आमच्या गावची आठवडा बाजार होती आणि आठवडा बाजारमधून मी भरपूर काही सामान आणलेलं आहे, तर जे आठवडाभर आपल्याला पुरत तसे आठवडा बाजारमधून व्हेजिटेबल वगैरे आणलेलं आहे। तर बघूया मी आज काय काय आणलेलं मी तुम्हाला दाखवणार आहे आमच्या गावात आठवडा बाजारमध्ये काय काय भेटतात। तर सगळ्यात अगोदर आपण काढूया बनाना। हे बनाना, ओके। तर हे 40 रुपये डझन आहे मित्रांनो। तर एवढं थोडंफार 5-10 रुपये फरक आहे शहरातले आणि गावातले। 40 रुपये डझन बनाना आहे आणि 2 डझन आणलेलं आहे। हां, 40 रुपये डझन। हां, हे दोन डझन बनाना आणलेले ते। हां, 2 डझन। 1 किलो शेंगदाणा आणलंय। तर हे पण बाजरी ठेवूया आणि हे जो आहे आपलं ह्याच्यामध्ये व्हेजिटेबल ठेवायचे। जर शहरात आपण जसं फ्रीजमध्ये व्हेजिटेबल ठेवतो तसं आपण ह्याच्यामध्ये ह्या टोपलीत व्हेजिटेबल इथं आम्ही गावात ठेवतो। बघूया काय काय। आणि हे बघा, सगळ्यात अगोदर ही माझी आवडची मेथी आहे, तर मेथी ठेवतो। त्यानंतर न मॅचेस बॉक्स पण आणलेला आहे। तर हे बघा, हे मॅच बॉक्स, सॉरी हे मॅच बॉक्स आहे। तर एक गट्टाच आणलेलं आहे। हां हां, फटाके मॅचेस बॉक्स आहे, हे पण ठेवूया। आणि अजून एक आहे, तर ते नेक्स्ट कोथिंबीर आहे। बघा लई स्वस्त आहे मित्रांनो, 5 रुपयाला। हां, टोमॅटो, हे कोथिंबीर आहे, कोथिंबीर आहे मित्रांनो। तर हां, हे कोथिंबीर। तर ह्याच्यामध्ये काय तुम्हाला दाखवू, तर हे भस्म आहे आणलेलं मित्रांनो, भस्म आहे। तर बघू शकता तुम्ही, 2 आणलेलं आहे। हे बघा, हे भस्म आहे। तर आपण गावाकडे असं आहे ना, असं लावतात ते भस्म आहे। बघा, असं असं करून असं लावायचे असते, असं बघा, असं लावायचे असते। तर हे भस्म आहे। आणि त्यानंतर ना हे बघा, अजून टोटल 3 साबण आणलेले मित्रांनो। एक आठवडा जाते 3 साबण, या 3 साबण, एक आठवड्याला जातं 3 साबण। आणि एक 1/2 किलो साखर आणलेले। साखर जास्त वापरायचं नाही मित्रांनो, फक्त चहा पुरतं तेवढंच वापरायचं। साखर अतिशय चांगलं नाही, तर म्हणून आपण हा आमच्या पप्पाला मम्मीला चहासाठी थोडं आम्ही पण पितो, पण थोडं पितो म्हणून थोडं साखर आणलेलं आहे। तर हे नेक्स्ट आहे कॉलीफ्लावर। बघा, हे पण मिळतं, थोडं क्वालिटी एवढी चांगली आहे पण दिसायला चांगली नाही, कारण क्वालिटी मस्त असते गावाकडे। कॉलीफ्लावर आहे। आणि नेक्स्ट आहे मित्रांनो, एकदम मस्त पालक आहे। हां हां, पालक, पालक आहे, ओके। ते टोटल पालक 3 आणलेले। हे बघा, 3 पालक आहे। हां, आता हे पण 2 मेथी आणलेलं आहे, 3 पालक 2 मेथी। आणि हे एक 4 साबण होते। आणि टोमॅटो पण आणलेले, कच्ची टोमॅटो चटणी 1 नंबर होते, म्हणून मी कच्ची टोमॅटो जास्त घेतो मित्रांनो। कारण चटणी मिरची टाकून हे टोमॅटो फ्राय करून मिरची टाकायचं आणि चटणी बनवायची, 1 नंबर होतो, त्यासाठी मी जास्त कच्ची टोमॅटो सांगतो मित्रांनो। हे टोमॅटो 1 किलो आणलेलं आहे। आणि डब्बू मिरची पण आणलेलं आहे बघा, हे डब्बू मिरची, ते कॅप्सिकम नाही पण मिडियम मिरचीवाले आहे, हे पण आणलेलं आहे। आणि गाजर आणलेलं आहे, ते गाजर डब्बू मिरची 1/4 किलो आणि छोटी मिरची 1/4 किलो आणि गाजर 1/2 किलो आणलेलं आहे। बघा गाजर टेस्ट बघतो मित्रांनो, टेस्ट बघू शकता, अजून धुतलं नाही, धुवून खावं लागतं, नंतर टेस्ट बघूया। तर गाजर झालं, टोमॅटो झालं आणि हां असं आहे। बघा मित्रांनो, टोमॅटोची क्वालिटी बघा, असं सुंदर अशी आहे। हे बघा, टोमॅटो दाखव किती, हां टोमॅटो छान छान आहे। अशा प्रकारे ही आपची आठवडा बाजार असते मित्रांनो गावाकडे, आणि अतिशय सुंदर असते आणि मस्त मजा येते आपलं बाजार करायला। कारण आपलं बाजार असे रोड वगैरे नसतात, एकदम एक फर्स्ट क्लास, तुम्हाला दाखवलेलेच ऑलरेडी, असं एक मोठी ग्राउंड असल्यासारखे, त्यामध्ये कट्ट्या बांधलेल्या आहेत दोन्ही साईडला। कट्ट्यावरती विकणारे बसतात आणि जे माल घेणार असतात ते वॉकिंग करण्यासाठी भरपूर जागा आहेत आणि एकदम मस्त आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे हेल्दी फूड, हेल्दी व्हेजिटेबल खायचा आणि एकदम फिटमध्ये राहायचा, काही टेन्शन नाही घ्यायचं मित्रांनो। जे आपण व्यवस्थित जेवण करतो ते तसे आपले व्यवस्थित विचार होतात। तर मित्रांनो, अशा प्रकारे मी आजची माझी आठवडा बाजार केलेली आहे। आमची म्हणजे सलगर, मी सलगरमधून बोलतो, सलगरची अशी पद्धतीने आठवडा बाजार आहे, सलगर तालुका कळवण जिल्हा सोलापूर। जर मित्र नक्की तुम्ही व्हिजिट द्या आणि तुम्ही तुमच्या गावात अशा प्रकारे सुंदर आठवडा बाजार बनवू,
तर तुम्हाला मित्रांनो जर माझी व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.